नमस्ते बालमित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी यामधील विषय आहे मराठी। त्या मराठी विषयामधील कार्यात्मक व्याकरण यामधील उपघटक आहे वचन। या वचन घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत। आपल्याला माहिती आहे सर्व विषय खूप सोपे असतात, फक्त आपण जर त्याची व्यवस्थित तयारी केली तर नक्कीच तो घटक आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकतो। आपला या वचन या घटकासाठी भारांश आहे 20%। 20% आपला भारांश आहे, म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न आपल्याला या वचन घटकावर येणार आहे। आणि आपण जर एकदम चांगली तयारी केली तर आपला एकही गुण पूर्णचे पूर्ण आपल्याला या ठिकाणी मार्क्स मिळणार आहेत। तर आपण वचन या घटकाविषयी माहिती बघूया। बघा, सुरुवातीला वचन म्हणजे काय? तर वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरून कळते त्याला नामाचे वचन असे म्हणतात। एकदम सोपं आहे, वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरून आपल्याला कळतं त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात। मग वचनावरून नामाचे दोन नामावरून वचनाचे दोन प्रकार पडतात। पहिला आहे बघा, वचनाचे दोन प्रकार पडतात, एक आहे एक वचन, दुसरा प्रकार आहे अनेक वचन। आता आपण एक वचन आणि अनेक वचन या घटकांविषयी थोडीशी डिटेलमध्ये माहिती बघूया आणि प्रत्येकाने व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे नेमकं एक वचन कशाला म्हणायचं आणि अनेक वचन कशाला म्हणायचं। बघा, सुरुवातीला बघूया आपण एक वचन म्हणजे काय। तर नामावरून एका वस्तूचा बोध झाला तर त्याला एक वचन समजावे। म्हणजे एखादं नाम जर आपण दिलं आणि त्याच्यावरून जर एकाच वस्तूचा बोध झाला किंवा एका गोष्टीचा बोध झाला तर आपण त्याला एक वचन असं समजायचं आहे। उदाहरणार्थ बघा, झाड, झाड या शब्दावरून आपल्याला एकच झाडाचा बोध होतो आहे किंवा एकाच वस्तूचा बोध होतो आहे, म्हणून आपण झाड हा शब्द एक वचनी आहे असं आपण म्हणतो। त्याचप्रमाणे दुसरा शब्द आहे पान। बघा, पान या नामावरून आपल्याला फक्त एकच पान किंवा एकच वस्तू आहे हे समजते, म्हणून पान हा एकवचनी शब्द आहे। म्हणजे एकवचन एकदम सोपे काय, तर या नामावरून एका वस्तूचा बोध झाला तर त्याला एकवचन म्हणायचं। एकदम सोपी आणि सरळ अशी व्याख्या आहे। समजा दुसरं एखादं उदाहरण आपण घेतलं तर समजा खडू, आता काही शब्द वेगळे आहेत, किंवा एखादं घेतलं आपण बादली, एक बादली जर आपण म्हटलं तर काय होतं आपल्याला त्या ठिकाणी एकाच वस्तूचा बोध होतो, एकच बादली आपल्याला त्या ठिकाणी दिसते, म्हणून आपण त्याला म्हणायचं एक वचन। दुसरा जो प्रकार आहे वचनाचा तो आहे अनेक वचन। मग त्याची व्याख्या बघा काय, तर नामावरून अनेक वस्तूचा बोध होत झाला तर त्याला अनेक वचन समजावे। म्हणजे एखाद्या नामावरून जर एकापेक्षा जास्त वस्तू आहेत असा बोध झाला तर आपण त्याला अनेक वचन समजायचं आहे। उदाहरणार्थ बघा, झाडे, आता झाड म्हटलं की आपल्याला एक झाड समजते, पण झाडे म्हटलं की आपल्याला एकापेक्षा जास्त आहेत, दोन असतील, चार असतील, दहा असतील, आपण त्याला झाडे म्हणतो। त्याचप्रमाणे पाने, आपण सुरुवातीला बघितलं एक वचनामध्ये पान म्हणतो, पान म्हटलं की एकच वस्तू आहे, परंतु पाने जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणी अनेक वस्तूंचा बोध होतो, म्हणून पाने हा शब्द अनेक वचनी आहे। त्याचबरोबर समजा बादल्या, आपण बघितलं बादली म्हणलं एक बादली आपल्याला समजते, तर बादल्या असतील तर दोनपेक्षा जास्त वस्तू त्या ठिकाणी आहेत असा संबोध होतो किंवा त्यावरून आपल्याला समजतं, म्हणून बादल्या हा शब्द अनेक वचनी आहे। मग आपण जर एक वचन आणि अनेक वचन व्यवस्थितपणे सगळे शब्द जर पाहिले तर आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत। सर्वांनी ह्या व्याख्या व्यवस्थितपणे समजावून घ्यायच्यात आणि आपण त्याची आता उदाहरणे पाहूया। बघा पुढे, बघा आता एक वचन आणि अनेक वचन काही या ठिकाणी उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये बघा, काही पुल्लिंगी शब्द व त्यांची अनेक वचने। आता एक वचन अनेक वचन आपण त्या ठिकाणी बघू। पहिला शब्द आहे आंबा, त्याचं अनेक वचन काय होईल आंबे। आंबा म्हटलं आपल्याला एकच आंबा आहे त्या ठिकाणी, एकच वस्तू आहे, आंबे म्हटलं की एकापेक्षा जास्त वस्तू आहेत, म्हणून त्याचं अनेक वचन आंबे होतं। दुसरा आहे शब्द बघा कुत्रा, कुत्र्याचं अनेक वचन काय होईल, जास्त कुत्रे असतील, कुत्रे असतील तर काय म्हणतो आपण कुत्रे, कुत्र्याचं अनेक वचन कुत्रे। तिसरा शब्द आहे मासा, त्याचं अनेक वचन काय होईल जास्त असतील तर मासे, मासाचं मासे। इकडं बघा, कावळा, एक असेल तर कावळा, जास्त असतील तर अनेक वचन काय होईल त्याचं कावळे। खाली आहे बगळा, जास्त असतील तर बगळे। रस्ता, बघा एक असेल तर आपण रस्ता म्हणतो आणि जास्त असतील तर रस्ते। त्याचप्रमाणे काही स्त्रीलिंगी शब्द व त्यांचे अनेक वचने आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा आता खाली उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत। तार, बघा तार म्हटले की आपल्याला समजतं एक तार आहे आणि जास्त असतील तर आपण काय म्हणतो आहे तारा, तारचं अनेक वचन तारा। दुसरं आहे शब्द बघा भुवई, आता एक भुवई,
आणि दोन असतील किंवा जास्त असतील तर काय म्हणतो आपण? भुवया. तिसरं बघा, जाऊ. एक वचन असेल तर जाऊ, त्याचं अनेक वचन काय होईल? जावा. पुढचं आहे बघा, वीज. अनेक वचन त्याचं बरोबर, विजा. पुढं आहे बहीण. आता तुम्ही सांगा बरं, त्याचं अनेक वचन काय होईल? आता इथं लिहिलेलं आहे आपल्याला, काय होईल बहीणचं? जास्त असतील तर बहिणी, बरोबर. पुढं आहे तारीख. आणि अनेक वचन असेल तर काय होईल तारीखचं? तारखा म्हणतो बघा आपण. आपण दररोज शाळेमध्ये आपण तारीख लिहितो, मग आजची तारीख किती आहे. आणि जास्त जर त्या ठिकाणी दिल्या असतील तर तारखा, यावरून आपल्याला असा बोध होतो की त्या ठिकाणी जास्त वस्तू आहेत किंवा जास्त क्वांटिटी आहे. अशा प्रकारे या तासिकेमध्ये आपण फक्त वचन म्हणजे काय आणि वचनाचे प्रकार किती आहेत आणि त्याचं वचन कसं बदलतं, वचन एक वचन म्हणजे त्याची व्याख्या नेमकं काय आहे त्याची उदाहरणं आपण बघितली, त्याचबरोबर अनेक वचन म्हणजे काय त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी बघितली. आणि आपण सगळ्यांनी आता याचा सराव करायचा आहे.